श्रावण मासानिमित्त ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये 29 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। श्रावण मासानिमित्त श्री जगद्गुरूंचे सिद्धेश्वर देवस्थान अनुष्ठान कार्यक्रम पंचकमिटी, श्री बृहन्मठ होडगीमठ संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात श्री सिद्धेश्वर मंदिर इथं 29 जुलै ते 28 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे। तसंच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या महिनाभराच्या कार्यक्रमात काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचं अनुष्ठान असणार असून दररोज सिद्धेश्वर पुराण प्रवचन आणि भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रमुख धर्मराज काणादी आणि गुरुराज माळगे तसंच बृहन्मठ संस्थेचे सचिव शांतया स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली। आणि ती यावर्षी प्रथमच 2 वर्षानंतर देऊळ हे खुलं झालेलं आहे आणि हा श्रावण मास हा अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये सर्व धार्मिक सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो आहे। आणि दुसरी महत्त्वाची तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे काशीचे नूतन जगद्गुरू 1008 श्री 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 डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचं पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते या श्रावण मासानिमित्त त्यांचं पहिलं तपोअनुष्ठान या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिरात करतायत। ते 30 दिवसाचं हे अनुष्ठान या ठिकाणी असणार आहे आणि तो संपूर्ण कार्यक्रम दिवसभर त्या ठिकाणी विविध उपक्रमांनी चालणार आहे आणि अशा एका संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या आध्यात्मिक आणि तेवढ्याच धार्मिक कार्यक्रमाचं हे सगळ्या भक्तांना सिद्धरामेश्वराचं दर्शन आणि ह्या अनुष्ठानच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं भाग्य आपल्या सर्वांना मिळणार आहे। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 शिवलिंगाची पूजेकरता निघणार आहे। श्रावण मासानिमित्त दररोज श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सिद्धेश्वर मंदिरात महिला व पुरुष भक्तांसाठी दर्शन रांगेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच ज्या सद्भक्तांना श्रावणी सोमवारनिमित्त प्रत्यक्ष श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेता येणार नाही अशा भक्तांसाठी रोजच्या सकाळी 10:30 पूजेचे थेट प्रक्षेपण करण्याची पण सोय करण्यात येणार आहे आणि मंदिरात डिजिटल स्क्रीनद्वारे लांबून पण दर्शन घेता यावे ही पण सोय करण्यात येणार आहे। श्रावण मासानिमित्त श्री सिद्धेश्वरामेश्वरांच्या भक्तांची अलूट गर्दी असते। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र येथील अनेक भाविक दर्शनांसाठी दरवर्षी येतात। या सर्व सद्भक्तांसाठी निवासाची सोय, दासोहची सोय व मंदिर परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात आलेली आहे। श्रावण मास कार्यक्रमांतर्गत श्री सिद्ध रामेश्वर पुराण आणि प्रवचन कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा हा शुक्रवार 29 जुलै रोजी सायंकाळी 6:30 होणार आहे। दररोज 4 ते 6 जप व ध्यान, 5 ते 6 ते 9 वाजेपर्यंत राजोपचार, इष्टलिंग महापूजा, दुपारी 4 ते 5 महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम, श्रावण महिन्यात 14 ऑगस्ट रोजी अय्याचार तसंच लिंग दीक्षाविषयी कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेस सिद्धया स्वामी, श्री गुरुलिंग शिवाचार्य स्वामीजी मंद्रूप तसंच सिद्धेश्वर देवस्थानचे सदस्य उपस्थित होते।